ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कार सेवकांचा सत्कार. अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री महेश सेवा समितीच्या वतीने शहर व परिसरातील कार सेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष नंदकिशोर भूतणा, विश्वस्त प्रमुख श्री वल्लभ बांगड, सचिव राधामोहन छापरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. अयोध्या येथील श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात आणि धूमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. अनेक वर्षाचे हिंदूंचे स्वप्न सत्यात उतरत आहे, त्यामुळेही श्री राम यांची जन्मभूमी मुक्त करण्यासाठी 1990 व 1992 मध्ये देशभरातील लाखो कार सेवकांनी आपापले योगदान दिले आहे. यामध्ये इचलकरंजीतील 300 कार सेवकांचा समावेश होता. सोमवारी अयोध्या येथे होत असलेल्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त या सर्व कार सेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे. यानिमित्त सर्व कार सेवकांना शाल, श्रीफळ, श्रीराम यांची प्रतिमा असलेले चांदीचे नाणे, सन्मान चिन्ह असे सत्कार स्वरूप असून रविवारी 21 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता श्री महेश सेवा समिती येथे सदरचा समारंभ होणार आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक व श्रीराम भक्तांनी उपस्थित राहावे असं आवाहनही संयोजकांनी केलं आहे. यावेळी उपाध्यक्ष कमलेश राठी, कोषाध्यक्ष राधेश्याम बंग, सहसचिव धनराज डाळ्या, ब्रजमोहन मर्दा, संतोष मालपाणी, जीवनमल झवर, कमल किशोर राठी, तसेच विश्व हिंदू परिषद शहर अध्यक्ष बाळासाहेब ओझा उपस्थित होते. महानकरी न्यूज साठी प्रवीण पवार, इचलकरंजी.